आजच्या व्लॉगची सुरुवात करतोय एका गोष्टीनी. ही गोष्ट आहे एका गरोदर महिलेची. अगदी काहीच महिन्यात ती एका गोंडस बाळाला जन्म देणार होती. त्या बाळासाठी तिने अनेक स्वप्न बघितली होती. बाळाचे तिच्या सासरीलाड तर होणारच होते, पण माहेरीसुद्धा त्याच्या आजी आजोबा हे करतील ते करतील, मामा इथे फिरायला नेईल, मामा हे शिकवेल, अशी अनेक स्वप्न तिने मनाशी बाळगली होती. पण अचानक एक दिवस खबर येते की तिच्या वडिलांचा आणि दोन्ही भावांचा खून झालाय. तिच्या भाऊजाया आणि तिची आई या जळत्या चितेवरती सती गेल्यात. काय अवस्था झाली असेल त्या बाईची? एकाच क्षणात तिचं माहेर उद्ध्वस्त झालं होतं. ती अचानक अनाथ झाली होती. हे सगळं तेव्हा झालं जेव्हा त्या गरोदर होत्या. आता तुम्हाला वाटत असेल ही काल्पनिक गोष्ट असेल एखादी. ही काल्पनिक गोष्ट नाही, ही खरी गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे त्या महिलेचं नाव काय होतं? त्या महिलेचं नाव होतं जिजाबाई शहाजी भोसले, म्हणजेच आपल्या राजमाता जिजाऊ. आणि त्यांच्या पोटात वाढत असलेलं बाळ होतं छत्रपती शिवाजी महाराज. नमस्कार, मी राजेश यशवंत घाग, म्हणजेच तुमचा लाडका राज घाग. आज आपण सिंदखेड राजा शहरामधील पुढचं ठिकाण बघणार आहोत, ते म्हणजे लखोजीराव जाधव यांचं समाधीस्थळ. ही हिंदू राजाची सर्वात मोठी समाधी आहे. ही पूर्ण समाधी मी तुम्हाला दाखवणारच आहे, पण ही समाधी ज्या राजाची आहे त्याचा खून कसा आणि कोणी केला याची माहिती आपण आधी घेऊया. सिंदखेड राजा शहरावर आधारित आपण आत्तापर्यंत 3 ठिकाणं बघितलीत, त्यामुळे लखोजीराव जाधव नक्की कोण होते हे तुम्हाला कळालंच असेल. आणि जर माहीत नसेल तर या आधीचे व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओला सुरुवात करण्याआधीच सांगतो की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. हे मी का सांगतोय कारण हे आकडे बघा, व्हिडिओ बघणारे किती आणि सबस्क्राईब किती जण करतात. आत्ता वळूया व्हिडिओकडे. तसं बघायला गेलं तर ही माहिती बरीच मोठी आणि विस्तीर्ण आहे, पण आपल्या व्हिडिओसाठी जितकी माहिती अपेक्षित आहे तितकीच मी सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माआधी स्वराज्य नव्हतं. आपले सगळे मावळे हे निजामशाही आणि आदिलशाही यांच्याकडे कामाला होते. मुळात बघायला गेलं तर निजामशाही आणि आदिलशाही ही टिकून होती ती याच मराठी मावळ्यांमुळे, कारण निजामशाही आणि आदिलशाही मध्ये ना तेवढा दम होता ना तेवढा त्यांचा पराक्रम होता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपले इतके पराक्रमी मावळे मग त्यांच्या हाताखाली का काम करत होते, त्यांनी स्वतःचं राज्य असं स्थापन का नाही केलं? पण मुळात आपण राजा होऊ शकतो, आपलं वेगळं राज्य होऊ शकतो हा मनातच त्यांच्या कधी विचार नाही आला. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील स्वतः आपला स्वाभिमान राखत निजामशाही, आदिलशाही आणि मुघलशाहीमध्ये कामाला होते, तर लखुजीराव जाधव हे सुद्धा निजामशाहीमध्ये कामाला होते. तुम्ही छत्रपती संभाजीनगरमधल्या देवगिरी किल्ल्याबद्दल ऐकलंय कधी? या किल्ल्यासारखा किल्ला मी आजवर नाही बघितला. हा किल्ला इतका भयानक पद्धतीने बांधलाय की ह्या किल्ल्याला आजपर्यंत कोणालाही जिंकता आलं नाही. जिंकणं तर सोडा, साधा टॉपला पण या किल्ल्याच्या कोणी पोहोचू शकलं नाही. निजामाला हा किल्ला 12 वर्ष जिंकता आला नाही, पण त्याला हा किल्ला कोणी जिंकून दिला माहिती आहे? हा किल्ला त्याला जिंकून दिला एका मराठी माणसाने, आणि त्या माणसाचं नाव माहिती आहे? लखोजीराव जाधव. विचार करा, मराठी माणसाच्या मनगटात किती ताकद होती तरी सुद्धा हे सर्वजण त्या मुघलांसाठी कामं करत होते. हा किल्ला जिंकून दिल्यानंतर निजाम लखोजीरावांवरती भयंकर खुश होते. त्यांनी त्यांना 10,000 मनसब, 28 महाल, 56 चावड्या, 9 सरकार असे अनेक पुरस्कार त्यांना दिले. लखोजीराजे जाधव यांनी साध्या सुद्धा दिसणाऱ्या सिंदखेड राजामध्ये अनेक लोकउपयोगी कामं केली, त्याच्यामुळे त्या शहराची भरभराट झाली. 16व्या शतकात ते खऱ्या अर्थाने विकास पुरुष ठरले. त्यांनी त्या शहराचा इतका कायापालट करून टाकला की या छोट्याशा नगरीचा नावलौकिक सगळ्यात दिशांना होऊन लागला. ते प्रजेमध्ये भयंकर लोकप्रिय झाले होते. पण जेव्हा एखादी चांगली गोष्ट होते तेव्हा काही लोकांच्या पोटात दुखू लागतं. मुळात ते स्वाभाविकच आहे काही लोकांच्या बाबतीत, पण तेव्हाही आपल्यापेक्षा कोणीतरी पुढे जातंय हे तेव्हाही कोणाला तरी बघवलं गेलं नाही. लखोजीरावांची लोकप्रियता वाढते हे हमीद खान नावाच्या नालायक माणसाला काही बघवलं नाही. त्याने निजामांचे कान भरायला सुरुवात केली. उद्या हा माणूस राजा होईल, कारण सगळी कामं तर हाच करतोय. उद्या तुम्हाला हा माणूस ठार मारेल आणि तुमची गाडी हडप करेल, हा तुमच्याशी गद्दारी करेल, असे अनेक खोटे आरोप करत त्यांनी निजामांचे कान भरायला सुरुवात केली. निजामसुद्धा हमीद खानचं ऐकून बसले. त्यांनासुद्धा या सर्व गोष्टी खऱ्या वाटू लागल्या. त्यांना या गोष्टीचा सुद्धा विसर पडला की याच मराठी सरदारांनी अनेक वार अंगावर झेलत निजामशाहीसाठी कामं केलीत. मुळात निजामशाही टिकून आहे ती याच मराठी सरदारांमुळे. पण म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी. तसंच झालं काहीसं. निजामांनीसुद्धा या नालायक सल्लागाराचं ऐकून लखोजीराव जाधव यांच्या खुनाचा कट रचला.
25 जुलै 1629 रोजी म्हणजेच नारळी पौर्णिमेच्या दिवशी निजामांनी लखुजीराव जाधव यांना भेटीसाठी बोलवलं. लखुजीराव जाधव यांना कुठे माहिती होतं की पुढे काय होणार आहे. ते सिंदखेड राजामधून देवगिरीच्या पायथ्याशी पोचले, ते सुद्धा आपलं संपूर्ण कुटुंब घेऊन. शेवटी दिवस उगवला भेटीचा. लखोजी राजांचा पुत्र बहादूरजी आपल्या आईसोबत गडाखालीच थांबला, तर लखोजी राजा आपल्यासोबत आपला मुलगा अचलोजी, रघुजी आणि त्यांचा नातू यशवंतराव यांना घेऊन सुलतानाच्या भेटीसाठी निघाले. समोर फोटोमध्ये तुम्ही जी जागा बघताय, हीच ती जागा जिथे सगळं हत्याकांड घडलं, ज्याच्याबद्दल मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. हे चौघंही जेव्हा दरबारात आले तेव्हा निजाम सिंहासनावर बसला होता. या चौघांना ठार मारायचं इतकाच विचार निजामाच्या मनात होता. तसा त्याने प्लॅनच बनवून ठेवला होता. निजामांना समोर बघताच लखुजीराव जाधवांनी त्यांच्या मुलांनी आणि नातवांनी त्यांना मुजरा केला, पण त्यांचा मुजरा धुडकावत लावत निजाम सरळ गादीवरनं उठला आणि आत गेला. लखुजीराव जाधव आणि सर्वांनाच हा अपमान वाटला. हा अपमान त्यांच्या इतका जिव्हारी लागला की त्यांनी त्या दरबारात एक मिनिटही न थांबण्याचा निर्णय घेतला आणि ते मागे वळले. पण जेव्हा ते मागे फिरले तेव्हा समोर सर्वजण तलवार घेऊन उभे होते. काही काळाच्या आतच त्यांच्यावर सर्वांनी हल्ला केला. राजे आणि त्यांची मुलं यामुळे भांबावून गेली. त्यांनीसुद्धा प्रतिहल्ला केला, पण शत्रुसंख्येने मोठा असल्यामुळे त्यांना फारसा प्रतिकार करता आला नाही आणि या चारही पराक्रमी योद्ध्यांना फसवून ठार मारण्यात आले. गडाखाली पत्नी म्हाळसाबाई आणि पुत्र बहादूरजी हे या चौघांच्या खाली येण्याची वाट पाहत बसले होते, पण जेव्हा त्यांना या हत्येबद्दल समजलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. या चौघांची प्रेतं जेव्हा सिंदखेड राजामध्ये पोहोचली तेव्हा म्हाळसाबाई आणि त्यांच्या दोन्ही सुना या त्यांच्या नवऱ्यांच्या जळत्या चितेवरती सती गेल्या. जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं की हा भयानक प्रकार जेव्हा घडला तेव्हा जिजाऊ गरोदर होत्या. निजामांनी केलेल्या या क्रूर हत्येचा बदला घेण्याची शपथ जिजाऊंनी घेतली होती. ज्या निजामांवर इतका विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला, या गोष्टीचा जिजाऊंना प्रचंड राग आला होता. अशा लोकांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा आपलं स्वराज्य काय वाईट. याच घटनेमुळे स्वराज्य निर्मितीच्या स्वप्नाला वेग आला आणि हे स्वप्न पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी साकार केलं. आत्ता आपण या सर्व वीरांच्या समाधीचं दर्शन घेणार आहोत. मी तुम्हाला या खुनाची गोष्ट यासाठी सांगितली की आपण जे बघतोय नक्की त्यांच्यासोबत काय झालं, या घटनेमुळे स्वराज्य निर्मितीची सुरुवात कशी झाली हे माहीत असणंसुद्धा गरजेचं आहे. रामेश्वर मंदिर याचं दर्शन झालेलं आहे. आता आपण चालूय लखोजीराव जाधव यांच्या समाधीकडे. ही समाधी बरोबर या मंदिराच्या बाजूलाच आहे. समोर बघताय ना, ती आहे हिंदू राजाची आजवरची सर्वात मोठी समाधी. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी तुम्ही बघितली असेल. ते समाधीस्थळ पण मोठंच आहे, पण मोठ्या जागेवर पसरलेलं किंवा बांधलेलं हे एकमेव समाधीस्थळ आहे. आत्तापर्यंत आपण सिंदखेड राजामध्ये जी जी ठिकाणं बघितली त्यात तुम्ही एक गोष्ट नक्की ऑब्झर्व केली असणार, ती म्हणजे तुम्हाला कुठेच माणसांची गर्दी दिसली नसेल. गर्दी काय, माणसंही दिसली नसणार. आता इथेही बघा, इतकं महत्त्वाचं ठिकाण पण आम्ही दोघेच इथे फिरतोय. म्हणूनच सांगतोय या ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्या, इथे रोजगार वाढवा, तरच ही ठिकाणं जपली जातील. इथे कोणीही नाही म्हणून समाजकंटकांनी या जागेचं काय नुकसान केलंय हे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. देवगिरीच्या दरबारात झालेल्या खुनी हत्याकांडानंतर त्यांच्या स्मरणार्थ या समाधीस्थळाचं बांधकाम सुरू झालं. याचं बांधकाम लखुजीराव जाधव यांचे बंधू जगदेवराव यांनी 1630 ते 1640 दरम्यान केलं, म्हणजे तब्बल 10 वर्ष याचं बांधकाम चाललं. दरवाजाच्या वरती तुम्हाला कीर्तिमुखाची प्रतिमा दिसेल. आता जिथे कीर्तिमुख तिथे महादेव तर नक्की असणार. कीर्तिमुख कोण आहे हे तुम्हाला आत्तापर्यंत कळालंच असेल. जर अजूनही नसेल माहीत तर या चॅनलवरील दैत्यसुदन मंदिराचा व्हिडिओ नक्की बघा. समाधीस्थळाच्या बाहेर हत्तीवर वाघ बसलाय असं शिल्प दिसेल. ह्यातलं वाघ हे मराठ्यांचं प्रतीक, हत्तीसारख्या शक्तिशाली प्राण्यावर सुद्धा त्याचं वर्चस्व आहे असं हे शिल्प सांगतं. चौकोनी आकाराच्या या समाधी मंदिराचं काम घडीव दगडात केलेलं असून त्यावरील गोलाकार घुमटाचं बांधकाम हे विटांनी केलं असून त्याला चुन्याचा गिलावा दिलेला आहे. या इमारतीच्या बाहेर कमळाची फुले, पानाफुलांच्या वेली, नक्षीदार कोनाडे व जाळी अशा अनेक आकृत्या कोरलेल्या आहेत. समाधीच्या बाहेरच शिलालेख कोरलेले आहेत. त्यावर लिहिलेला मजकूर असा, सिंदखेडचे देशमुख भानवसे विटोजी सौ अर्धांगी ठाकराई राणी त्यांचे पोटी जाधवराव लुकजी महाराज अर्धांगी गिरजा राणी त्यांचे पोटी पुत्र दत्ताजी व असलाजी व राघोजी राजे व जाधवराव लखुजी व पुत्र दत्ताजी त्यांचे पोटी येसवंतराजे व लिंबाजी.
एकंदरीत पूर्ण वंशावळच कोरली आहात हे असं कोरून ठेवणं फार गरजेचं असतं. यावरून कळतं की नक्की कोणाकोणाची आहे समाधी. हे असं कोरलेलं नसेल तर त्याचं काय होतं हे थोड्या वेळात सांगतो. सध्या तरी आपण समाधीस्थळाच्या आत जाऊया. मुख्य दरवाजातून आत गेल्यावर समोरच 12x12 फूट आकाराची राजे लखुजीराव जाधव यांची समाधी दिसेल. तर वरतीच तुम्हाला लिहिलेलं दिसेल की राजे लखुजीराव जाधव व त्यांची 3 मुले यांचा दौलताबाद येथील निजाम दरबारात खून झाला. खरं तर 3 मुलं नाही तर 2 मुलं आणि 1 नातू यांचा खून झाला होता. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी पूर्ण गोष्ट सांगितली त्यामुळे आता समाधीस्थळ बघणं तुम्हाला इझी जाईल. या समाधीच्या बाहेर व आतील बाजूस मोठ्या प्रमाणावर कोरीवकाम केलेलं आहे. इथे आज शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. समाधी म्हणजे तुम्ही इमॅजिन केलं असेल एखाद्या आतमध्ये दगडी चौथरा असेल ज्यावरती आपण जाऊन डोकं टेकून आशीर्वाद घेऊ, पण इथे तर शिवलिंग आहे असं का? हा प्रश्न तुम्हाला पडला तसाच मलाही पडला. बरं, आता मी जे सांगतोय ते कितपत योग्य आहे ते माहीत नाही, पण फक्त मी माझा अंदाज सांगतोय. इथे शिवलिंग आहे म्हणून कोणीही चप्पल घालून आतमध्ये येत नाही. ही फक्त एक दगडी जमीन असती तर पार आतपर्यंत पब्लिक चप्पल घालून आली असती. त्यांना माहीतही नसतं पडलं की आपण जिथे उभे आहोत तिथे पायाखाली कुठेतरी अस्थिकलश असेल. कोणीही फक्त एक रूम समजून इथल्या जागेची नासधूस केली असती, कारण ही वास्तू 400 वर्षापूर्वीची आहे. 400 वर्षात कितीतरी गोष्टी झाल्या असत्या. ही वास्तू जमीनदोस्तही झाली असती, पण ॲटलिस्ट या शिवलिंगामुळे इथे पूजा अर्चना तरी होते, महादेवाची एक भीती तरी कायम आहे. आता तुम्ही म्हणाल असं कुठे होतं का, समाधी जमीनदोस्त थोडी होईल. पण तुम्हाला फक्त एक उदाहरण देतो. छत्रपती ताराराणी भोसलेंचं नाव ऐकलंच असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनबाई. सातारा येथील त्यांची समाधी बघा. कोणाला कळणारही नाही ही समाधी आहे म्हणून. एव्हाना जमीनदुस्तसुद्धा झाली असती ही समाधी, पण त्यावर असलेल्या महादेवाच्या पिंडीमुळे कुठेतरी संरक्षित आहे. नुकतीच ही समाधी थोडी रिस्टोअर करण्यात आली आहे. या एक्झाम्पलनंतर वळूया समाधीकडे. तर इथे शिवलिंग आहे, तर शिवलिंगाच्या मागे जी जागा बघताय ना, तिथे राजे लखुजीराव जाधव यांचा पुतळा होता. तो गहाळ झाला आहे. काही समाजकंटकांनी खूप आधीच तो इथून चोरून नेलाय. हे तर काहीच नाही, अजूनही गुप्तधनासाठी काही मूर्ख लोक इथे खोदकाम करतात. लखुजीराजे जाधव यांच्या समाधीच्या 4ही बाजूला त्यांच्या मुलाच्या आणि नातवाच्या समाधी आहेत. सगळ्यात पहिली समाधी आपण बघणार आहोत ती आहे दत्ताजी रावांची. इथे सुद्धा आज शिवलिंग बघायला मिळतं. तसं बघायला गेलं तर दत्ताजी रावांचा पण खून झाला होता, पण तो निजामांनी नव्हता केला तर शहाजीराजांचे बंधू संभाजीराजे यांनी केला होता. ती एक वेगळी स्टोरी आहे, पण सध्या आपण वळूया दुसऱ्या समाधीकडे. तिथूनच बाजूला आहे अचलोजी राव यांची समाधी. इथे सुद्धा आज शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. यांचा खून सुद्धा निजाम दरबारीत झाला होता. तिथूनच आपण वळतोय मंदिराच्या 3ऱ्या कोपऱ्यात जिथे रघोजीरावांची समाधी आहे. यांचा खून सुद्धा निजाम दरबारीत झाला होता. आता शेवटची समाधी बघूया, ती आहे यशवंतरावांची. यशवंतराव म्हणजे लखुजीराव जाधव यांचे नातू म्हणजेच दत्ताजीराव यांचे पुत्र. या समाधीचं बांधकाम करताना असं केलंय की प्रत्येक समाधीस्थळावर सूर्यप्रकाश पडावा म्हणून विशिष्ट जागी झरोके केलेले आहेत. त्यामुळे सूर्यप्रकाश बरोबर समाधीच्या प्रवेशद्वारावर पडतो. या अरुंद जागेतून वर गेल्यावर इमारतीच्या छतावर जाण्यासाठी लहान जिना आहे. त्यातून वर गेल्यावर आपल्याला प्रशस्त गच्ची व मधोमध तुम्हाला घुमटाचा कळस बघायला मिळतो. इथे बाजूलाच अनेक भग्न अवस्थेत असलेल्या मूर्त्या बघायला मिळतात. या समाधी मंदिराच्या परिसरात अजूनही अनेक समाध्या आहेत. त्यात अनेक सती गेलेल्या महिलांच्या तर अनेक वीर पुरुषांच्या सुद्धा समाध्या आहेत. फक्त एकाच गोष्टीचं दुःख आहे की या कोणत्या व्यक्तीच्या आहेत याची काहीही माहिती उपलब्ध नाही.
या समाधीवरील कोरलेलं शिल्प बघा. घोड्यावर स्वार असलेली एक व्यक्ती दिसते जिच्या आजूबाजूला सूर्य आणि चंद्र कोरलेला दिसेल. याचा अर्थ जगात सूर्यचंद्र असेपर्यंत कीर्ती सदैव राहो असा याचा अर्थ होतो. तर बाजूलाच अजून एक समाधी मंदिर नजरेस पडतं. जितकं बाहेरून सुंदर नक्षीकाम होतं तितकंच आतमधील 5 शिवलिंगांचं दर्शन डोळ्याला आनंद देणार होतं. या समाधीचं बांधकाम 1630 ते 1640 दरम्यान म्हणजे 10 वर्ष चालू होतं. लखोजीरावांचा तर खून झाला होता, मराठ्यांची तर सत्ता पण नव्हती. मग एका हिंदू राजाच्या समाधीचं बांधकाम चालू होतं आणि कोणीच अडवलं नाही, याची मोडतोड पण झाली नाही, कसं शक्य आहे हे? असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर असं की आपण कोणाचा तरी ऐकून लखुजीरावांचा खून केला याची जाणीव निजामांना सुद्धा झाली होती. त्यांचंच काय तर संपूर्ण निजामशाहीला या गोष्टीचा पश्चाताप झाला. ज्या निजामशाहीला लखुजीराव दाधवांनी कुठच्या कुठे पोचवलं त्यांनाच आपण ठार केलं ही खंत त्यांच्या मनात होती. त्यामुळेच कदाचित एका मुस्लिम राजवटीत हिंदू राजाच्या समाधीच्या बांधकामाला कोणीही विरोध केला नाही. या समाधीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर निघालोय सिंदखेड राजामधील पुढच्या महत्त्वाच्या ठिकाणाकडे. ते कोणतं आहे हे तुम्हाला पुढच्या भागात नक्की कळेल. तुम्हाला लखोजीराव जाधव यांच्या समाधीवर आधारित हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. इतकी मोठी हिंदू राजाची समाधी आपल्या महाराष्ट्रात आहे हे आजवर आपल्यातल्या खूप कमी लोकांना माहिती आहे. म्हणून या व्हिडिओची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की पाठवा. सगळ्यांना समजू दे या समाधीबद्दल. इथे आपल्या मित्रांसोबत परिवारासोबत नक्की या. 400 वर्षापासून इतका मोठा इतिहास असलेली वास्तू डोलाने उभी आहे पण बघणारे फारच कमी. वेळीच जागृत व्हा नाहीतर एक दिवस माझ्या व्हिडिओमधून हे समाधीस्थळ बघावं लागेल फक्त. आणि हो, जाता जाता थोडंसं नवीन काहीतरी. तुमच्या गावात किंवा जवळपास पण असंच एखादं ठिकाण आहे का ज्याच्यावर आधारित यूट्यूबला एकही व्हिडिओ नाही किंवा त्या ठिकाणाचा एखादा इतिहास आहे पण फारसा लोकांना माहीत नाही आहे? अशा ठिकाणाबद्दल तुम्ही मला माझ्या इंस्टाग्राम आयडीवरती नक्की मेसेज करून माहिती द्या. भविष्यात जेव्हा कधी पॉसिबल होईल तेव्हा मी त्या ठिकाणाला नक्की भेट देईन. तोपर्यंत हसा फिरा करत राहा मजा. हा राजघाग इथेच घेतो तुमची रजा. धन्यवाद.